50 मुलींचे स्वखर्चातून उघडले पोस्टात खाते. केंद्र सरकारकडून पोस्ट विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेचा कार्यक्रम 21 जुलै रोजी धामणगाव बडे पोस्ट ऑफिसमध्ये घेण्यात आला. बुलढाणा जिल्हा पोस्ट विभागांतर्गत 27 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते, ज्यामध्ये 0 ते 10 वर्षापर्यंत मुलींचे पोस्ट विभागात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याचे आवाहन केले होते. त्या कार्यक्रमांतर्गत 21 जुलै रोजी धामणगाव बडे पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये रविराज महाराज यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत 50 गरजू मुलींचे आपल्या पैशातून खाते उघडले आहे, त्यामुळे त्यांचे भारतीय डाक विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. तर मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व पालकांनी आपल्या मुलींचे खाते उघडून घ्यावे असे आवाहन देखील यावेळी रविराज महाजन यांनी केले आहे. या योजनेचे मूळ कारण म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ या म्हणीनुसार या योजनेचे आहे. यामध्ये समजा मुलीचं लग्नाचं टेन्शन असो, शिक्षणाचं टेन्शन असो, कोणतंही म्हणजे तुम्ही जर आई बाबांनी फक्त एक एक दिवसाची मजुरी महिन्याची म्हणजे 1000 रुपये जरी टाकले त्यामध्ये फक्त 15 वर्ष भरायचे आपल्याला, तर त्याचा मोबदला 21व्या वर्षी 5,40,000 रुपये मिळतात.